आम्ही आता मकाई काढायची चालली या. ट्रॅक्टर आला आता. काय म्हणतोय अण्णा? काय नाही, मकाईच काढायची आता. बाजरी टाकून आलूवर 200 बाजरीच्या केल्या त्या. पाऊस नव्हता म्हणून इतके दिवस काय मग बाजरी टाकता नाही आली, नाहीतर आतापर्यंत बाजरी झाली असते आपली. होय, 7-8 पुरती तर झाली असते. पण इथं मका टाकायची तिथनं एवढं टाकली मग अशी एवढी केली आणि इतकी दात नको टाकू म्हणते. आणि चिवीचं काय म्हणजे लुडबुडू चालले काय म्हणजे चिवी टाकते कशी फेकते चिवी. असं ट्रॅक्टर आला त्यामुळे आता ईस काढायची मका. होय, वर आमच्या शेताच्या राहणं शेताला आहे ना बाजरी पिरली नाही तर मका एवढं सु तुकडं आहे त्यात कुठे आहे. मका ईस काढली आलू घरी आणि अजून ट्रॅक्टर राहणारच आहे काका. सरी का सोडतात म्हणजे वरी हे ओढायला पिसवायला हे होतं ना पिसवायचं तर काय कुठं पाणी नाही. पण आता ही होणार पावसाचा जीव येणार म्हणून म्हणलं नीटनीटक सारं हे सोडा. आणि हे आमचं जीव आहे बसलं तर आमच्यात पाहुणं पण आल्या तर आल्या तर हे 12 मध्ये बदने. पण आता काय ट्रॅक्टर आल्यापर्यंत ट्रॅक्टर पण घावत नाही ना म्हणून विचारावं म्हणलं. बाजरीच्या 2 पिशव्या टाकल्यावर बापू आहेत तिकडे बापू म्हणलं मी वडून हे करून करतो घेतलं सगळं नेट व्यवस्थित तर घेतली तर मका हे टाकून मग टाकली. आता घेतली वरची रानं मोकळी तर तिथं बघू आता अनेक 2-3 दिवसांनी तर येत आहे.